सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। करा योग, रहा निरोग। शुभेच्छुक सुधाताई अळीमोरे, महिला केंद्रीय प्रभारी पतंजली योगपीठ आणि पतंजली योग समिति महाराष्ट्र शाखा सोलापुर। कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे। योग आणि प्राणायाम निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे। या मूलमंत्राचा अंगीकार करून प्रत्येक व्यक्तीने आपल्या सार्वजनिक जीवनात वाटचाल केल्यास देश निरोगी आणि सशक्त बनेल। असे प्रतिपादन पतंजली योगपीठाच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधाताई अळीमोरे यांनी केले आहे। सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। सर्वांचं आयुष्य सुखी राहावं, समाधानी राहावं, निरोगी राहावं याच्यासाठी आदरणीय मोदीजींनी जगभरात योगाला नेऊन पोचवलं आणि त्या माध्यमातून श्रद्धेय स्वामीजी महाराजांचं घराघरापर्यंत योग पोचवण्याचं जे कार्य स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे। निरामय निरोगी आयुष्यासाठी योग अंगीकारला पाहिजे हे आता सगळ्यांना समजलेलं आहे। म्हणून दैनंदिन जीवनामध्ये योगाला आपल्यामध्ये समाविष्ट करा आणि नियमितपणे योग करून स्वतःला, समाजाला, आपल्या कुटुंबाला निरोगी बनवण्याचा संदेश आज या योग दिनादिवशी आम्ही इथं देत आहोत। खरं तर आजचा हा 6वा आंतरराष्ट्रीय योग दिवस खूप मोठ्या प्रमाणावर उत्साहाने साजरा करण्याचा संकल्प सगळ्या योगप्रेमींनी केलेला होता, पण कोरोनासारख्या महामारीमुळं हा संकल्प पूर्णत्वाला नेऊ शकत नाही। त्याच्यामुळं प्रतिनिधित्वाच्या रूपामध्ये पतंजली योग समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये हा योग सोशल डिस्टन्स पाळून साजरा करते आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही हा योग जो आहे तो घराघरापर्यंत पोहोचवतो आहे। आजच्या दिवशी सगळ्यांनी योग करावा आणि हा योग दिन उत्साहाने साजरा करावा। आपल्या भारतीय संस्कृतीतली ही योग संस्कृती जगाने मान्य केलेली आहे, सर्वश्रेष्ठ संस्कृती, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे। त्याच्यामुळे आजचा हा उत्सव सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा आणि स्वतःला निरोगी आणि समाधानी सुखी ठेवावं। यावेळी अविनाश अळीमोरे, प्रकाश जाधव, संजय अर्धापुरे, निर्मला कामत, भारती अळीमोरे, प्रीती अळीमोरे, अनिता जाधव आदी जण उपस्थित होते।